रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि दिलेल्या भरघोस निधीमुळे दुर्गम भागातील आजवर दुर्लक्षित राहिलेला माचाळ गावाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट अनुभवता आली आहे। यामुळे माचाळ दौऱ्यावर असलेले खासदार राऊत यांचे ग्रामस्थांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। समुद्र सपाटीपासून 3500 किलोमीटर उंचीवर वसलेले माचाळ गाव हे सध्या क वर्ग पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले असले तरी आजवर हे गाव दुर्लक्षित झाले होते। गावाकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना अवघड पायवाटेने जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करावा लागत होता। अगदी रेशन पाणी ते आरोग्य या सर्वच गोष्टींसाठी माचाळवासियांचा जीवघेणा संघर्ष स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरू होता। मात्र खासदार विनायक राऊतांनी ग्रामस्थांची ही व्यथा जाणून घेतली आणि या गावाकडे जाण्यासाठी पक्क्या स्वरूपाचा रस्ता तयार करण्यासाठी 12 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता। खासदार विनायक राऊतांच्या या प्रयत्नांमुळे आणि दिलेल्या भरघोस निधीमुळे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट येथील ग्रामस्थांना अनुभवता आली। ही लोकसंख्या वाढली पाहिजे, ही भूमी पूर्णपणे आपल्या ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी जमीन विकायची, बरोबर ना, जमीन विकायची नाही, कळलं का? आणि म्हणून तुमची भूमी तुम्ही कमवलेली नाहीये, तुम्ही घेतली आहे का विकत? तुमच्या पूर्वजांनी दिली ना, तुमच्या देवाने दिली ना, ती देवाची आणि पूर्वजांची भूमी राखायची जबाबदारी आपली आहे ना। तुमच्या पुढच्या पिढीला चांगले दिवस आले पाहिजे की नाही,